Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। शिराकी पोहे। अरे आज फक्त जावयाचं पंचर होणार वाटतं। झेंडू बघितलास? आपण आलोय तर आपल्याला कोणी विचारत सुद्धा नाहीये। प्रमिले तू पण येस नाही का? रुपाली अगं तिच्यासाठी स्टूल आण ना। मी काहीतरी गोड धोड कर या पम्मी साठी, नाहीतरी विष पिऊन तोंड कडू झालं असेल ना तिचं। सर बस। प्रमिले तुला शिरा करू का? नो 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 शिरा, शिऱ्यामध्ये किती फॅट्स असतात। मी ना डाएट वर आहे। बरं तुझं राहू दे। शुभंकर तू सांग तू काय खाणार? आई मला काही नको। मग सगळ्यांसाठी चहा टाकते। नाही आई चहा सुद्धा नको। शुभंकर अरे असं लाजतोस काय? आता हे घर तुझं पण आहे, पहिल्यांदाच तू जावई म्हणून घरी आलायस। चहा तर घेतलाच पाहिजे ना। आई अगं नको, आम्ही नंतर येऊ ना चहा पाण्यासाठी। असं कसं? अगं घाई आहे तिला। अशी कसली घाई आहे? आई एक काम आहे आणि ते फक्त तुम्हीच करू शकता। हा हुंडा मागायला आलाय की काय? कसलं काम? अग ते बुटीकवाल्या मॅडम नाही का, त्यांनी ऑर्डर दिली आहे घरूनच पूर्ण करायची, त्यासाठी ना मशीन घ्यायची। तू सांगू शकते ना नीट कुठली मशीन घ्यायची ते? त्यासाठीच आम्ही तुझ्याकडे आलोय। अगं मग त्याच्यासाठी नवीन मशीन कशाला घ्यायची? ही आहे ना, ही घेऊन जा। नाही नाही अगं आई, आई अगं हिच्यामुळे तू आयुष्यभर संसार केलास। मग मीला असं कसं घेऊन जाऊ? आमच्या दोघींसोबत तुला हिची सुद्धा साथ मिळाली ना, मग मीला तुझ्यापासून असं नाही तोडू शकत। अगं पण मशीन विकतोय कुठं? ती तुझ्याकडेच राहील ना। आई अगं हिच्यामुळे हे घर उभं राहिलंय, म्हणून ही मशीन ह्या घरातच राहिली पाहिजे। अगं पण अगं आई आमच्याकडे पैसे पण आहे, तू फक्त सांग कुठली मशीन घेऊ। रुपाले अगं बाबू एवढे पैसे? हे पैसे मला पाहिजेत। काय ग आशू तुझ्याकडे नवीन मशीन घ्यायला पैसे? मी कधीपासून इथे माहेरी पडू नये तर तुला गाडीसाठी नाही पैसे जमवता आले? रुपाले अगं गाडीचा विषय नको आता। का नको? पहिले गाडी, मशीनचं काय ते नंतर बघा।
असं काय करतेस? अगं पाहुणे आहेत ते, त्यांचा तरी विचार कर. नाही, मी आहे ना आता कोणाचाच विचार करणार नाही. प्रत्येक जण स्वतःचा विचार करतो, आता मी पण फक्त माझाच विचार करणार आहे. रुपाले दे ते पैसे, त्या पैशावर तुझा काही अधिकार नाहीये. अधिकार कसा नाही? आशू म्हणली होती ना कि ती गाडीसाठी पैसे जमवेल म्हणून. मग अगं पण ते पैसे तिला आता मशीन घेण्यासाठी पाहिजेत, तिला गरज आहे मशीनची. मला गरज नाहीये का गाडीची? तिला जर का मशीन नाही मिळाली तरी पण ती तिच्या सासरीच राहणार आहे. पण मी जोपर्यंत गाडी घेत नाही तोपर्यंत मला माझ्या सासरी नाही जाता येणार आहे आई. गाडीच बघू का आपण नंतर, दे पैसे मुकट्यानं. अग पण आई, मी काय म्हणतोय ते पैसे राहू द्या. नाही शुभंकर, ते पैसे तुमचे आहेत. आई राहू दे ते पैसे ताईडेकर. असं कस? अगं तुला मशीन घ्यायची आहे ना? मशीन नाही घेतली तर ऑर्डर कशी पूर्ण होणार? ए पम्मी, तू आमच्या घरच्या गोष्टींमध्ये नाक खुपसू नकोस. रुपाले अगं गप बस ना, काय चुकीचं बोलतेय ग प्रमिला? मशीन शिवाय आशूचं काम अडूनच राहणार आहे ना. आई अगं घेऊ दे ते पैसे ताईडील. अगं पण मशीन. अगं होईल काहीतरी व्यवस्था, तू काळजी नको करू, येईल मशीन. नाही आशू, तू रुपालीचं काही ऐकू नको. आई आम्ही मशीन घेऊ. अगं ते म्हणतायत ना, मग घेतील ना ते दुसरी मशीन. आणि हे बघ, आता आशू काही एकटी नाही, तिच्या सोबत शुभंकर आहे. तो पण चांगला प्रोफेसर आहे, कमावतो ना, मग देईल तो पैसे. येणार आहे का? नाही आलेत ना अजून. काय अहो आई, अश्विनी आणि शुभंकर खूप वेळ झाला बाहेर गेले. कुठे गेलेत काय माहित, काही कळतच नाहीये. तुला काय करायचं? नाही, मला काही नाही करायचं, पण त्या पम्मीच्या नादाला लागून ती दोघं काय करतील ना आई, काही सांगताच येत नाही. आता त्या पम्मीच्या सांगण्यावरनच अश्विनी शिवणकाम सुरू करतीये. नाही म्हणजे करायचं तर करू देत, पण इथे आपल्या घरी. मी समजू शकते आई, शुभंकर होता म्हणून तुम्ही तंबू बांधायला नकार दिला नाही, पण त्या आशूची टेलरिंग नगरकर घालारा शोभणार नाही. आई तुम्ही मनात आणलं ना तर हे थांबवू शकता. तिने शिवणकाम सुरू केलं का? ती कसली शिवणकाम सुरू करतीये, मशीन कुठे आहे अजून? आई अश्विनी आणि शुभंकर मशीन आणायला तर गेले नसतील ना. आई मला खात्री आहे ती अश्विनी शुभंकरला मशीन आणायलाच घेऊन गेली असणार आहे. देवा, प्रोफेसर शुभंकर नगरकर मशीन आणायला. आणि आई शुभंकरने जो डोक्यावरून मशीन आणली तर कस दिसेल आई ते? तुला सांगून गेलेत का? नाही. बोगीस तर्क लावत बसू नकोस, जा तुझ्या कामाला. मी करते काम, पण आई तुम्ही अशा गाफील राहू नका. ती पम्मी कशी आहे माहिती आहे ना तुम्हाला? तंबू ठोकलाय तिने, पण ह्या घराचा पाया कधी हलवेल ना काही सांगता येत नाही.
Z5 ऐप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।